स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करजी पाटील साहेब यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिकणाऱ्या इयत्ता 3 ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ या अभिनव उपक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या उपक्रमाचा लाभ आपण सर्व घेतच आहात. तर या उपक्रमा अंतर्गत मला येथे सादरीकरणाची संधी जिल्हा नोडल अधिकारी कार्ले मॅडम, गटशिक्षण अधिकारी गुंड साहेब, तालुका नोडल अधिकारी त्रिभुवन साहेब यांनी दिली. तसेच आमची तंत्रस्नेही टीम, याच्यामध्ये श्री भारती सर, श्री आमरे सर व श्री पावसे सर यांचेही मला अनमोल सहकार्य लाभले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. चला तर मित्रांनो, आज आपण काल जो आपला घटक होता सरळ व्याज, त्या घटकाकडे वळूया. काल आपण सरळ व्याज हा जो घटक आहे तो त्याच्यातील काही संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत की सरळ व्याज हा जो घटक आहे तो व्यावहारिक गणित या घटकामधला घटक आहे. त्यामध्ये पूर्ण या व्यावहारिक गणित या घटकासाठी 16% इतका भारांश दिलेला आहे आणि व्यावहारिक गणित या घटकामध्ये एकूण 3 घटकांचा समावेश होतो, नफा तोटा, शेकडेवारी आणि सरळ व्याज. आता काल आपण सरळ व्याजातील अनेक संकल्पना समजून घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या संकल्पना आहेत त्या आता फक्त आपण जस्ट एक रिवाइंड करूया की काल काय झालं होतं, म्हणजे आज आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता पहा, काल आपण अभ्यासलेल्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ठेवीदार, ठेवीदार म्हणजे कोण, की जी व्यक्ती बँकेमध्ये पैसे ठेवते त्याला आपण ठेवीदार म्हटलं होतं. म्हणजे काल आपण जे उदाहरण घेतलं होतं त्यामध्ये की अजयने बँकेमध्ये 10,000 रुपये ठेवले होते म्हणून अजय हा आपला ठेवीदार होता. त्यानंतर पुढे आपण घेतलं होतं मुद्दल. मुद्दल म्हणजे काय आहे, की मुद्दल म्हणजे एखाद्या व्यक्तीने बँकेकडून घेतलेलं कर्ज असेल किंवा त्याने बँकेमध्ये ठेवलेली ठेव असेल त्यालाच आपण मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल असं म्हटलं होतं. त्यानंतर पुढे आहे आपला व्याज. व्याज म्हणजे की जे एखादी व्यक्ती जेव्हा बँकेमध्ये ठेवणार आहे त्या बदल्यात किंवा त्याचा मोबदला म्हणून त्याला जी मोबदला मिळणार आहे ते म्हणजे असला आपला असणार आहे व्याज. त्यानंतर पुढे आपण पाहिलं होतं किंवा व्याज हे 2 प्रकारे मिळतं आपल्याला. एका ठेवीदाराने बँकेत ठेवलेल्या रकमेबद्दल त्याला मिळणारा जो मोबदला आहे तो म्हणजे सुद्धा व्याज. किंवा एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं आहे मग त्या कर्जाची परतफेड करताना त्याला बँकेला तो जो मोबदला देणार आहे ते सुद्धा झालेला आहे व्याज. मग आता पुढे आहे आपला आहे मुदत. मुदत म्हणजेच टाइम. की त्यामध्ये आपण घेतलेलं आहे की घेतलेली मुद्दल किंवा सॉरी हा घेतलेली मुद्दल किंवा आपण घेतलेलं कर्ज किंवा ठेव ठेवलेली मुद्दल जी आहे, ठेव म्हणजेच मुद्दल, ती जी आहे ती आपण किती कालावधीसाठी वापरणार आहोत, तिचा वापरण्याचा कालावधी किंवा टाइम किती आहे ते म्हणजेच असणार आहे आपलं मुदत. त्यानंतर पुढे घेतला होता आपण दर. दर म्हणजे की जो आपण मुद्दल ठेवलेली आहे त्या मुद्दलावर कोणत्या दराने व्याज आकारणार आहे, म्हणजे त्याचा जो आहे दर आकारणीचा जो त्याच्यावरती कशा पद्धतीने त्या व्यक्तीला किंवा त्याने कर्ज घेतलं असेल त्याला किंवा ज्याने ठेव ठेवली असेल तेव्हा त्याला व्याजाचा दर कसा ठरवायचा हे आपल्याला दरानुसार कळतं. त्यानंतर हे जो व्यक्ती कर्ज घेतो त्याला आपण कर्जदार असे म्हणतो. ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल बँक तिला जो मोबदला देते त्यालाच आपण सरळ व्याज असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की बँकेला सुद्धा व्यक्तीने जी ठेव ठेवलेली आहे त्या पैशांचा फायदा होत असतो, बँक तिचा त्या पैशांचा विविध कामांसाठी वापर करत असते म्हणून बँक त्या व्यक्तीला काय देत असते, मोबदला देत असते. त्याप्रमाणे गरजू व्यक्ती म्हणजे जी कर्ज घेणारी व्यक्ती आहे ती सुद्धा बँकेकडून पैसे घेते आणि त्या पैशांमुळे तिची गरज पूर्ण होते आणि त्या गरज पूर्ण केल्याचा मोबदला म्हणून ती व्यक्ती बँकेला काय देत असते, व्याज देत असते. हे घटक आपण सगळे काल अभ्यासलेले आहोत, आपण ते फक्त रिवाइंड करत आहोत की जेणेकरून आजही आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतात किंवा एखादा काही मुलं काल आलेली नसतील ते आज आलेली आहे त्यांच्यासाठी आपण हे रिपीट करत आहोत. ठेवीदाराने किंवा खातेदाराने बँकेत ठेवलेल्या किंवा
बँकेकडून घेतलेल्या रकमेला मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल असे म्हणतात, की जी आपण बँकेमध्ये ठेवलेली ठेव असेल, म्हणजे 10,000 रुपये ही बँकेत ठेवलेली ठेव आहे, ट्रॅक्टरसाठी घेतलेले 3 लाख रुपये हे त्याचं कर्ज आहे, या दोघांनाही आपण काय म्हणणार आहोत, मुद्दल असे म्हणणार आहोत. त्यानंतर मी सांगितलं की मुदत, त्याला आपण टाइम म्हणणार आहोत, त्याला कालावधी म्हणणार आहोत. मग ही मुद्दल, जी घेतलेली मुद्दल आहे, ज्या कालावधीसाठी ती व्यक्ती वापरणार आहे त्या कालावधीला मुदत किंवा टाइम असं म्हटलं जात. आता दर हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, की प्रत्येक 100 मुद्दलासाठी एकक कालावधीसाठी मोबदला आकारण्याचा, की जी व्यक्ती त्याला मोबदला जो आकारायचा आहे, मोबदला जो आकारणार आहे तो कशानुसार आकारणार आहे, ते ठरवणारा जो दर असतो त्याला व्याजाचा दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतात. म्हणजे काल पाहिल्याप्रमाणे आपण आपल्याला सरळ व्याज काढण्यासाठी मुद्दल, दर आणि कालावधी हे 3 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. या 3 घटकांचा वापर करून किंवा या 3 घटकांच्या आधारे आपण सरळ व्याज काढणार आहोत. त्यानंतर आपण पाहिलं होतं सरळ व्याजाचं सूत्र. आता हा जो आहे दर, दर हा काय आहे, दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा 8, याचा अर्थ एका वर्षासाठी 100 मुद्दलाचा मोबदला आकारणीचा दर 8 आहे, म्हणजे 8% असं आपण त्याला म्हणणार आहोत. एका विशिष्ट मुद्दलावरील ठराविक मुदतीचे व्याज, जी आपण मुद्दल तिकडे जमा केलेली आहे बँकेमध्ये, ती मुद्दल आणि त्या मुदतीचे व्याज व ते मुद्दल त्या मुदतीचे व्याज आणि मुद्दल ज्या जे रक्कम आपण तिकडे जमा केलेली आहे म्हणजे ती आपली मुद्दल झाली, आणि त्या मुद्दलीवर मिळणार त्याला व्याज, की ठराविक मुदतीसाठी तो ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्यावरती जे व्याज मिळतं ते व्याज आणि आपण ठेवलेली किंवा घेतलेली जी मुद्दल आहे या दोघांनाच मिळून आपण म्हटलेलं आहे रास. रास म्हणजे अमाऊंट. म्हणजे त्या ठिकाणी आपण रास रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सूत्र तयार केलं होतं, आणि म्हणजे आपल्याला रास विचारली असेल तर आपण या सूत्राचा वापर करून आपल्याला रास काढता येणार आहे. त्यानंतर आपण हे 2 सूत्रांपर्यंत आपण पोहोचलो होतो. हे पहा, हे 2 सूत्र बऱ्यापैकी तुम्ही पाठ केले असतील, की पाठ करताना मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100, म्हणजे हे भागिले 100 आहे हे कुठून आलेले आहे किंवा सूत्र कसं तयार झालेलं आहे हेही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर व्याज आणि रास हे 2 सूत्र तुम्ही लिहून घ्यावर पटकन, म्हणजे न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा, की वही आणि पेन तुमच्या जवळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे सूत्र न पाहता लिहा, म्हणजे तुम्हाला ते समजले की नाही, तुम्हाला ते आठवते की नाही हे तुम्हाला कळेल. आणि नसेल आठवत की त्यांनी हे सूत्र पटकन लिहून घ्यायचं आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्या सूत्राचा वापर करून त्या सूत्रामध्ये किमती टाकून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. आता उदाहरणं सोडवण्याच्या अगोदर काही गोष्टीही आपण लक्षात घेऊया. आता समजा उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे, मग उदाहरण समोर आल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मुद्दल कोणती आहे, दर कोणता आहे किंवा कालावधी कोणता आहे. त्यासाठी आपण ठराविक गोष्टी लक्षात ठेवूया, की आपली मुद्दल जी असणार आहे, आपली ही जी मुद्दल असणार आहे ती नेहमी आपल्याला रुपये मध्ये दिली असणार आहे. कशामध्ये दिली असणार आहे, रुपये, की जी काही प्रिन्सिपल आहे ते आपल्याला रुपीज मध्ये दिलं असणार, म्हणजे 5,000 रुपये, 10,000 रुपये या प्रकारे, की 1 लाख रुपये, 3 लाख रुपये या पद्धतीने आपल्याला ते मुद्दल दिलं असणार आहे. म्हणजे जिकडे रुपये दिलेले आहेत ते आपण घ्यायचं आहे की ती काय आहे, आपली मुद्दल असणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं आहे मुदत. मुदत किंवा आपण त्याला काय म्हणणार आहोत, कालावधी. सूत्रामध्ये आलेला आहे म द क, म्हणजे कालावधी आपण त्याला म्हटलेला आहे. आणि हा कालावधी नेहमी आपल्याला वर्षामध्ये दिलेला असतो,
कशामध्ये दिला असतो? इन इयर्स, किंवा वर्षामध्ये दिलेला असतो. म्हणजे काय की आता एक वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष, दहा वर्ष या पद्धतीने, की तो म्हणजे जे जिथं वर्ष दिलेलं आहे तिथं आपण म्हणणार आहोत ती काय आहे? आपली मुदत आहे. मग मुदत जी आहे, आता आपल्याला असं म्हटलं, मी असं म्हटलेलं आहे की मुदत ही नेहमी वर्षामध्ये दिलेली असते, पण कधी काय होईल की ती मुदत आपल्याला महिन्यांमध्ये सुद्धा दिलेली असते. काही ठिकाणी मुदत जी आहे ती आपल्याला दिवसांमध्ये पण दिलेली असेल. मग त्यासाठी आपण काय करावं तेही आपण पुढे पाहणार आहोत. की समजा आता एखादं उदाहरण आपल्याला आलं की त्याच्यामध्ये जी मुदत आहे ती जर महिन्यांमध्ये दिली असेल तर आपण काय करायचं, किंवा ती जर आपल्याला दिवसांमध्ये दिली असेल तर आपण काय करायचं? त्यासाठी पहा, जर आपल्याला मुदत ही महिन्यांमध्ये दिली असेल, समजा उदाहरण घेतलं आपण नऊ महिने, ही नऊ महिने इतकी आपल्याला मुदत दिलेली आहे की नऊ महिने इतका आपल्याला कालावधी दिलेला आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा जो आहे इकडं महिन्यांमध्ये दिलेली आहे मुदत, ती आपल्याला वर्षांमध्ये पाहिजे. मग अशा वेळी आपण काय करायचं की जे महिने आपल्याला दिलेले आहेत त्याला आपण करणार आहोत डिवायडेड बाय 12, म्हणजे त्याला त्याचा छेद आपण किती घ्यायचा? 12. 12च का घ्यायचा? कारण की 12 महिन्यांचं एक वर्ष होतं, म्हणून आपण त्याचा छेद किती घेणार आहोत? 12 घ्यायचा आहे. येते का लक्षात? कधी ज्या वेळेला आपल्याला उदाहरणामध्ये मुदत ही महिन्यांमध्ये दिली असेल तर आपण त्याचा छेद किती घ्यायचा आहे? 12 असा घ्यायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतर कधी काय होईल की ती मुदत जी आहे कधी कधी आपल्याला दिवसामध्ये सुद्धा दिली जाईल. समजा उदाहरण दिले आपल्याला 200 दिवस, कालावधी दिलेला आहे 200 दिवसांचा. मग अशा ठिकाणी काय करायचं? बरं, आता काहींना आयडिया आलीच असेल की 12 महिन्यामध्ये दिलं, 12 महिने आहेत म्हणून डिवायडेड बाय आपण 12 केलेलं आहे. आता दिवस दिलेले आहेत, मग वर्षाचे एकूण दिवस किती होतात? 365, म्हणून आपल्याला याला करणार आहोत डिवायडेड बाय 365, किंवा त्याला 365 भाग द्यायचा, म्हणजे त्याला छेद त्याचा 365 घ्यावा, इकडे त्याचा छेद 12 घ्यावा. आलं लक्षात? हे कधी? ज्या वेळेला कालावधी हा महिन्यांमध्ये दिला असेल किंवा दिवसांमध्ये दिला असेल. वर्षामध्ये दिला तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्याला दर, आता दर कोणता दिलेला आहे त्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये दर मी कसा ओळखू असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा दर हा नेहमी आपल्याला टक्केमध्ये दिलेला असतो, किंवा त्या ठिकाणी दशादशे दशादशे पाच दराने, दशादशे सात दराने, दशादशे दोन दराने अशा प्रकारे, किंवा असं नसेल दशादशे हा असं नसेल म्हटलं तर तिथं म्हटलं असेल की राम रावांनी 5% दराने, राम रावांनी 5% दराने, म्हणजे टक्के किंवा दशादशे जिकडे असेल तो आपला दर आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे याची आयडिया आपल्याला पटून जाईल. दोन सूत्र सगळ्यांना परत आपण रिपीट करूया. व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100, म्हणजे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, किंवा सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100, हे आपलं फॉर्म्युला किंवा सूत्र आपण घेतलेलं आहे. आणि रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट, ही दोन सूत्र आत्तापर्यंत कालच्या भागापासून आजपर्यंत आपण घेतलेली आहे आणि आपल्याला ती व्यवस्थित समजलेली असतील अशी माझी आशा आहे. आता आपण ह्या सूत्राचा वापर करून उदाहरणे सोडवूया. हे एक जेव्हा सूत्र तुम्ही लक्षात घ्याल, आता आम्ही सांगितलं होतं जर मुदत महिन्यांमध्ये दिली असेल असल्यास छेद 12 घ्यावा. म्हणजे जेव्हा तुम्हाला मुदत जी आहे जर महिन्यांमध्ये दिली असेल तर तुम्ही त्याचा छेद किती घेणार? 12. त्याचं रिझनही मी तुम्हाला सांगितलं, 12च का घ्यायचा, बरोबर. आणि जर मुदत दिवसांमध्ये दिली असेल तर त्याचा छेद आपण किती घ्यायचा आहे? 365 घ्यायचा आहे, हे आपण लक्षात ठेवूया. आता सराव प्रश्नांकडे. काल पहा मी तुम्हाला होमवर्क साठी एक क्वेश्चन दिला होता, तुम्ही सॉल्व्ह केलाय का तो? हा,
बहुतेक सर्वांनी सॉल्व केला असेल. आता तो क्वेश्चन जो आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे, तर त्याच्या अगोदर आपण त्या प्रश्न जो आहे तो आपण वाचून घेऊया. दसा दशे दहा दराने 5,000 रुपये मुद्दलावर एका वर्षाचे व्याज किती, हे आपण इथं लक्षात घ्यायचं. प्रश्न नीट वाचायला शिकलं पाहिजे अगोदर. प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे याच्यावरती आपला फोकस पाहिजे. मग आता पहा, आपल्याला इथं काय विचारलेलं, फक्त व्याज. की आपल्याला दोन्ही सूत्र माहीत आहेत आणि म्हणून आपण दोन्ही सूत्रांचा वापर करायला गेलो तर आपल्याला समजणार नाही नेमकं व्याज विचारलेलं आहे का नेमकं रास काढायची आहे. म्हणजे सरळ व्याजावरचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला तीन पातळीमध्ये आपण त्याचा विचार करूया. की एक अगदी सोप्या स्वरूपाचे प्रश्न म्हणजे आपल्याला पटकन उदाहरण समोर आल्याबरोबर आपण ते पटकन सोडवू शकतो. दुसरे म्हणजे मध्यम स्वरूपाचे प्रश्न की त्याला सोप्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागेल. आणि तिसरे आहे काठिण्य पातळी जास्त असणारे प्रश्न. मग अगोदर आपण थोडेसे सोप्या पातळीचे प्रश्न घेऊया आणि मग त्याची काठिण्य पातळी हळूहळू वाढवत नेऊया. मग आता पहा, इथं प्रश्न आहे की आपल्याला व्याज काढायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं ओळखायचं, दर दिलेला आहे, ही आपली मुद्दल आहे, त्यानंतर आपल्याला हा कालावधी दिलेला आहे आणि आपल्याला विचारायचं काढायचं आहे व्याज. म्हणजे व्याज आपण काढण्यासाठी आता आपण हे एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करतोय. म्हणजे आपण काय करणार आहे, ते जे दिलेलं आहे ते इथे आपण लिहून येऊ. मुद्दल दिलेली आहे मदक आणि आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज. सरळ व्याज इकडे आपल्याला काढायचं आहे. मुद्दल किती आहे आपली 5,000 रुपये. दर किती आहे 10 आणि कालावधी आहे 1 वर्ष. आपल्याला आपण आता एकदम सोपं उदाहरण घेतलेलं आहे, एकच वर्षासाठी ती मुद्दल आपल्याला दिलेली आहे. मग आपण सूत्राचा वापर करू. सूत्र आपण इथे लिहून घेऊ. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. सूत्र पाठ असेलच किंवा ते माहीत झालेलं आहे. आपण ते पटकन लक्षात राहण्यासाठी कदम असे मी तुम्हाला सांगितलं होतं, कदम भागिले 100 असं लक्षात ठेवा. आता मुद्दल मुद्दलीच्या जागी ठेवा. 5,000 रुपये गुणिले दर किती आहे 10, कालावधी आहे 1 वर्ष. आपलं पहिलंच उदाहरण चाललेलं आहे म्हणून आपण ते अगदी व्यवस्थित येत आहोत. की सूत्र नंतर सूत्रामध्ये आपण किमती टाकत आहोत. किमती टाकल्यानंतर आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. की अंश आणि छेद या ठिकाणी इथं एक झिरो आहे, या झिरोला हा झिरो कट झाला. नंतर परत एक झिरो इकडे उरलेला आहे, या झिरोशी हा झिरो कट झाला. आता उरलेल्या ज्या किमती आहेत किंवा उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या आता आपण खाली घेणार आहोत. 500 इकडे उरलेले आहेत आणि इकडे 1 उरलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कोणत्या संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार काय येत असतो, तीच संख्या. वेन वी मल्टीप्लाय एनी नंबर बाय 1 द प्रोडक्ट इज द नंबर इटसेल्फ. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येतो. म्हणजे आता इथे आपल्याला काय आलेलं आहे, 500 गुणिले 1 उत्तर आलेलं आहे 500. आहे का तिकडे पर्याय बघा बरं, दिसतोय का तुम्हाला 4 पर्याय पैकी. आपल्याला व्याजच विचारलेलं आहे म्हणजे आपण व्याज काढलेलं आहे 500 रुपये. आलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इकडे आलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न समजलाय का तुम्हाला सगळ्यांना. बघा परत आपण दिलेल्या गोष्टी लिहून घेतल्या, त्यानंतर फॉर्म्युला लिहिला, त्याच्यामध्ये किमती टाकल्या आणि नंतर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि आपलं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 2 किंवा एक्झाम्पल नंबर 2. आता आपली सुरुवात असते म्हणून आपण 1 वर्षच घेतलेलं आहे कालावधी. पा 1 वर्ष तुम्ही आता 1 वर्ष घेतलं म्हणजे आपलं पटकन कॅल्क्युलेशन झालं आणि उत्तरही आपल्याला फास्ट आलं आणि आपल्याला समजतंही की आता आपण म्हटलेलं आहे सोप्या पद्धतीची किंवा सोप्या प्रकारची उदाहरणं आता आपण पाहत आहोत. तुम्ही वाचा उदाहरण. दसा दशे 5 दराने 7,000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती. की आता दिलेले जे मुद्दे आहेत ते आपण लिहून घेऊ परत एकदा. काय काय दिलेलं आहे आपल्याला,
थोडस वरती लिहिते मी, मुद म ध क असं लिहून घ्यायचं, म गुण द क ह्या चार पैकी कोणतेही तीन आणि चौथा आपल्याला फाइंड आउट करायचं. चला सांगा मला मुद्दल किती आहे. काय सांगितलं तर मुद्दल ही रुपयामध्ये, मुद्दल आहे 7000. दर किती दिले आहे 5. कालावधी किती आहे 1 year, म्हणजे 1 वर्ष. 1 वर्ष हा काय कालावधी दिलेला आहे. आपल्याला हे 3 घटक माहित झाले, ते सूत्रामध्ये आपण टाकूया. सरळ व्याजाचं आपलं सूत्र तुम्ही पण सोडवायचं आहे. सरळ व्याज बरोबर सोडवायचं म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले 100. सांगा मला मुद्दल. मुद्दल आहे 7000 रुपये, दर आहे आपला 5, कालावधी आहे 1 वर्ष, डिवायडेड बाय 100. आता पहा छेदस्थानी किती 0 आहेत, 2, आणि मग 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. दिस वन आणि हा हा आणि हा हे 2 झिरो कट झाले की 0 आलं की आपलं कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं हो की नाही. 70 गुणिले 5 गुणिले 1. आता पहा इकडे आपल्याला काय करायचं आहे की दिलेल्या जे संख्या उरलेल्या आहेत त्या आपण खाली घेतल्या. मग आता गुणाकार इथं करायचा आहे, 1 आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. पण गुणाकार करताना आपल्याला घाई करायची नाही. घाई केल्यामुळे काय होतं, कधी कधी हातचा आपला वेगळा जातो किंवा हातचा धरायचा राहून जातो. म्हणून आपण घाई बिलकुल करायची नाहीये, शांततेत गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना जर तुम्हाला इथं जो इथं करायचा असेल तर इथंही आपण करू शकतो, किंवा नाही इथं करायचा नाहीये किंवा मला वाटत नाहीये की मी इथं केल्यावर माझा बरोबर येईल, तर मी रफ वर्क किंवा कच्चं काम म्हणून तो इकडे बाजूला सुद्धा करू शकतो. आता हा सोपाच गुणाकार आहे म्हणून आपण तिथं जागेवरच करणार आहोत. 5 0 0 7 5 are 35 आणि इंटू 1 आहे म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, तेच येणार म्हणजे 5 0 0 7 5 35 350 रुपये. हे आपलं काय आलेलं आहे, व्याज आलेलं आहे. म्हणजे आपल्याला व्याजच विचारलं होतं पा, म्हटलं की नाही सरळ व्याज किती, तर सरळ व्याज आहे आपलं 350 रुपये. ज्या वेळेला 7000 रुपये 5 दराने 1 वर्षासाठी आपण बँकेत ठेवणार आहोत तेव्हा आपलं येणार आहे उत्तर 350 रुपये. आहे का पर्याय, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. येते का लक्षात. आता हे सोपं उदाहरण आहे बघा. आपण 2 1 वर्षाची जी उदाहरण आहे ती आपण घेतलेली आहे आणि इथं सोडवलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता आयडिया आली असेल की कसं सोडवायचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा इथं सुद्धा काय, दसा दशे 3 दराने 800 रुपये मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती. आता हे उदाहरण किती सोपं आहे पहा. मुद्दल सुद्धा अगदी कमी दिलेली आहे, जी मुदत आहे ती सुद्धा 1 वर्षाची आहे आणि दर दिलेला आहे 3%. म्हणजे आपण हे फास्ट सोडवू शकता किंवा तुम्हाला ते पटकन सोडवता येईल आणि आपल्याला त्याचं तोंडही उत्तर देता येईल. तुमच्यापैकी कितीतरी जणांनी हे तोंडी उत्तर लगेच काढलं असेल आणि त्यांनी ते उत्तर शोधले असेल की 8 त्रिक 24 म्हणजे 24 रुपये हे त्याचं उत्तर असावं. हा क्वेश्चन आपण स्किप करतो आहोत की हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला होमवर्क साठी हा क्वेश्चन होईल. जर आपण सगळे प्रश्न सोडवत आता बसलो तर आपल्याला हे सगळे सोपेच आहेत, मग आपल्याला काठिण्य पातळीकडे जाण्यास वेळ राहणार नाही. क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तो सोडवा होमवर्क साठी आणि आन्सर पाठवा. आता पहा क्वेश्चन नंबर 4, एक्झाम्पल नंबर 4. आता पहा काय होईल, हळूहळू मुद्दल ही वाढत जाईल, कालावधी ही वाढत जाईल. आता पहा इकडे एक्झाम्पल नंबर 4 आपल्या पुढे आलेला आहे. 25000 रुपयांचे 10 दशे 9 दराने 5 वर्षांचे सरळ व्याज किती होईल. एक्झाम्पल तुम्ही रीड केलं नंतर आपण आता 25000 रुपये रुपये आहे म्हणजे ती आपली मुद्दल असणार आहे. 10 दशे 9 दराने म्हणजे 9 हा आपला दर आहे. आणि आता पहा आपण 3 जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये कालावधी आपला 1 वर्षाचा होता.
आता कालावधी किती झाले आपला 5 वर्ष, म्हणजे आपण जे दिलेले आहे ते आता इथं मांडून घेणार आहोत. मदक आणि आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज. इथे काय म्हटलंय आहे, वर्षाचे सरळ व्याज किती होईल, सरळ व्याजच काढायचं आहे. मग टाका इथं किमती ठेवा, चला सांगा मला मुद्दल किती आहे, 25,000 रुपये. कधी कधी आपल्याला अशी झिरो लिहिताना एखादा झिरो जास्त होतो आपल्याकडून, किंवा तो एखादा लिहिला जात नाही, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. 9 आणि कालावधी आहे 5 वर्ष, काढायचं आहे सरळ व्याज. सांगा मला सरळ व्याजाचं सूत्र, सगळेजण सांगताय. हा व्हेरी गुड, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला टाकायच्या का त्याच्यात किमती, आता ही 25,000 रुपये ही आपली मुद्दल आहे बा. 25,000, दर आहे आपला 9 आणि कालावधी आहे 5 वर्षांचा, डिवायडेड बाय 100. आता पहा, 2 झिरो आले, इकडे ही 2 झिरो आले, या 2 झिरो बरोबर हे 2 झिरो आपले कट होते. आता उरलेले जे संख्या आहे, उरलेले जे नंबर्स आहे ते आपण खाली लिहू. 250 इकडे उरले, इकडे गुणिले 9, इकडे गुणिले 5. आता गुणाकार करताना 3 नंबर, तीन नंबर जे आहे ते तुमच्या पुढे आलेले आहेत. मग गुणाकार करताना तुम्ही ठरवू शकता की मला कोणत्या 2 संख्येचा अगोदर गुणाकार करायचा आहे. मग मला ह्या दोघांचा अगोदर गुणाकार करायचा आहे, तिथं मला तो जागेवर येत असेल, तुमचे पाढेपाठ असतील, गुणाकाराची क्रिया तुम्हाला व्यवस्थित येत असेल, तरी आपण तिथं तो जागेवर करू शकतो, म्हणजे इथल्या इथं. किंवा रफ वर्क म्हणून आपण इकडे 250 गुणिले 9 आपण ते सुद्धा करून पाहू. 250 गुणिले 9 अगोदर आपण इकडे करू आणि नंतर त्याचा आपण टॅली इकडे घेऊया. 900 कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आपला गुणाकार काय येत असतो, 0. म्हणजे कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यास गुणाकार 0 येतो. मग 9 गुणिले 0 बरोबर 0, 9 5 45 मधला आपल्याला 5 इकडे लिहायचा आहे, 4 इकडे आपण कॅरी ओव्हर देणार आहोत, म्हणजे तो 4 आपला हद आलेला आहे. 9 दुणे 18, 18 आणि 4 किती होतात, 19, 20 आणि 21, 22. म्हणजे या दोघांचा आता आपण इथं त्याच करू, आपण बरोबर केले का, 900, 9 5 45 कॅरी ओव्हर 5, 9 2 18, 18 + 4 30 20. आले उत्तर बरोबर. अजूनही आपल्याला त्याला 5 ने गुणायचं आहे. मग लगेच आपला इथं गुणाकार तयार आहे, आपण याला इथं 5 ने गुणूया. 500, 5 5 25, हच्याले 2, 5 2 10, 10 2 12, हच्याला 1, 5 2 10 11, म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 11,250 रुपये. दिसतोय का असा ऑप्शन कुठे तिथं, पर्याय याच्यामध्ये 11,250 रुपये हे आपलं काय असणार आहे, सरळ व्याज असणार आहे. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. हे फक्त सरळ व्याज विचारलेलं आहे. समजा असा क्वेश्चन आला, समजा हाच क्वेश्चन आहे, सेम टू सेम किंवा हेच एक्झाम्पल आहे, आणि तुम्हाला विचारलं की त्याची रास किती होईल, काय विचारलेलं आहे इथं हा प्रश्न, म्हणजे प्रश्न असाच आहे, ऑप्शन तुम्ही घेऊ नका, प्रश्न असा आहे आणि विचारलेला आहे की 5 वर्षाची किंवा नंतर तुम्हाला किती एकूण किती रक्कम भेटेल किंवा रास किती आहे. तर आपण काय करणार, हा इथं आलेलं सरळ व्याज आणि आपली मुद्दल या दोघांची बेरीज करणार आणि आपल्याला काय भेटणार, रास भेटणार. उदाहरणाला लक्ष, हे आपलं रफ वर्क आहे, आपण इकडे सेपरेट केलेले. तुम्हाला इथं करायचं असेल तर तुम्ही इथे करा, पण आपलं उत्तर हे अॅक्युरेट आलं पाहिजे, गोंधळ व्हायला नको म्हणून आपण इथं ते घेतलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल,
पहा, रामरावांनी 18,000 रुपये सात दराने, रामरावांनी किती रुपये, 18,000 रुपये सात दराने 4 वर्षे बँकेत ठेवले, म्हणजे ही त्यांची ठेव आहे, तर त्यांना या रकमेवरील किती व्याज मिळेल? व्याजच काढायचं आहे पटकन. आता समजा की आता हा प्रश्न परीक्षेमध्ये आला, मग परीक्षेमध्ये आल्यानंतर आपण या विस्तृत मांडणीने ते सोडवत बसलो तर आपला वेळ काय होईल, वाया जाईल. म्हणजे वाया जाईल म्हणजे दुसऱ्या प्रश्नांना आपल्याला कमी वेळ देता येईल. म्हणून आपण काय करणार आहोत, जेव्हा प्रश्नपत्रिकेत किंवा आपला भरपूर सराव झालेला असतो त्यावेळी आपण इथंच लिहून घ्यायचा, ही मुद्दल आहे, हे हा जो आहे हा दर आहे, हा कालावधी आहे, आणि डायरेक्ट आपण ते सूत्रामध्ये टाकायचं आहे. पण इथं मात्र आपण ते सोडून घेणार आहोत. सांगा मला, मुद्दल किती आहे? 18,000 रुपये, दर 7, कालावधी 4, आणि सरळ व्याज आलं आपलं, म्हणजे ते काढायचंय आपल्याला. क्वेश्चन मार्क काढा, शोधा, सूत्र लिहू आपण. चला सांगा सूत्र मला. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. चला किमती टाकूया, 18,007 गुणिले 4, 7 गुणिले 4 अपॉन 100. सांगा काय करायचं आता, हे 2 0 ला, हे 2 0 कट झाले, उरलेले नंबर खाली घ्या. 180 × 7 × 4 हा ज्या संख्या आहे त्या संख्येनुसार आपण या दोघांचा गुणाकार आधी करू. हा कुठे करणार आपण, इथंच करून घेऊ आधी, का इकडे करायचा हे तुम्ही तुमच्या नुसार ठरवायचं आहे. 700, 700, 7 8 56, ह्याचे आलेले आहे 5, आणि 7 1 7, 7 + 5 किती होतात, 7 × 5 = 12. परत एकदा करू आपण, 700, 7 8 = 56, कॅरी ओवर आला 5, 7 1 = 7, आणि त्याच्यामध्ये आपण 5 ऍड केले, 12 झाले, × 4, 400, 400, 6 0 0, 6 4 = 24, हातचे आले परत 2, हातचा विसरायचा नाहीये, तो सेपरेट लिहून घेऊ आपण. 400, 6 4 = 24, कॅरी ओवर आले इकडे 2, 4 2 = 8, 8 × 2 = 10, हातचा आला 1, 4 1 = 4, आणि हा आला 1 5. 5,040 रुपये हे आपलं सरळ व्याज आलेलं आहे. ऑप्शन आहे का तिकडं, 5,040 रुपये, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. येते का लक्षात? पहा कॅल्क्युलेशन, आपण घेतल्या किमती, सूत्र लिहिलं, सूत्रामध्ये किमती टाकल्या, आणि हा जो भाग आहे हा तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. हे जे इकडे गुणाकार दिलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, घाई करायची नाहीये. इथे सुद्धा हा व्याजाचा क्वेश्चन आहे. पा, एका व्यक्तीने रुपये 4,000 ही 8 वर्षांसाठी 10 × 12 या दराने सरळ व्याजाने घेतले, म्हणजे ते त्याचं कर्ज झालेलं आहे, तर त्याला एकूण किती व्याज द्यावे लागेल, तर त्याला एकूण किती व्याज द्यावे लागेल, म्हणजे इथेही आपल्याला व्याज काढायचं आहे. हाही प्रश्न अतिशय सोपा आहे, याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, आणि होमवर्क साठी हा क्वेश्चन घ्या.
मीनाने एका बँकेत, सेवन नंबरचं आपलं एक्झाम्पल आलेलं आहे. मीनाने एका बँकेत 6,000 रुपये 8 दराने 5 वर्षांसाठी ठेवले तर अखेरीस तिला किती व्याज मिळेल? इथं सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे? व्याज काढायचं आहे. व्याज काढायला सांगितलेलं आहे. ही झाली काय आपली मुद्दल, हा आहे दर, आणि किती वर्षांसाठी आहे? 5 वर्षांसाठी. चला आपण सोडवून घेऊ. दिलेल्या मग द क काय काढा, सरळ व्याज काढा. क्वेश्चन मार्क. 6,000 रुपये दर आहे आपला 8, कालावधी आहे 5. तुमचं आन्सर आलेले का? सरळ व्याज बरोबर. म गुणिले द गुणिले क छेद 100. टाका त्याच्यात किमती. 6,000 रुपये दर आहे आपला 8 आणि आहे 5. अपॉन 100. इकडे 2 0, या 2 0 ची कट झाले. उरलेल्या संख्या खाली घ्या. 60 गुणिले 8 गुणिले 5 आला गुणाकार. या दोघांचा आधी गुणाकार करून घेऊ आपण. 800 68 48 गुणिले 5. आता या दोघांचा गुणाकार करून घेऊ आपण. 500 8 पंचे 40 आले 4, 5 चोक 20, 20 आणि 4 24. 2,400 रुपये हे आपल्याला काय भेटलेलं आहे? सरळ व्याज. ऐका पर्याय, पर्याय क्रमांक 4 आले का लक्षात? सोपं उदाहरण आहे, तर थोडस वेगळं उदाहरण आपण घेऊ. आता पहा, 2021 साली आलेला हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल की प्रश्नपत्रिकेत सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. 2020 साली आलेला क्वेश्चन आहे. स्वरदाने दसा दशे 8 दराने एका बँकेत 25,000 रुपये 6 वर्षांसाठी ठेवले तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल? आता इथं 6 वर्षानंतर म्हटलं ते आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे तिथे 2 6 आले, मग कोणतं काय? तसं काही नाही त्या क्वेश्चन मध्ये. आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण घेऊया. स्वरदाने किती ठेवले पैसे? म्हणजे ती झाली आपली मुद्दल. कोणत्या दराने ठेवले? तो झाला दर. किती वर्षांसाठी ठेवले? तो झाला कालावधी. काढा सरळ व्याज. व्याजच विचारलेला आहे, कितीला किती व्याज मिळेल. म्हणजे आपण फक्त आता व्याजच पाहत आहोत, किती व्याज मिळेल. मुद्दल किती आहे? 25,000 रुपये. दर 8 दराने किती वर्षांसाठी? 6 वर्षांसाठी ठेवलेले आहे. आणि मग तिला किती सरळ व्याज मिळणार आहे? 2021 साली आलेला हा क्वेश्चन आहे. सरळ व्याज बरोबर. म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला त्याच्यात किमती ठेवू आपण. 25,000 दर आहे आपला 8 गुणिले 6 भागिले 100. या 2 0 ला हे 2 0 कट झाले. उरलेले 0, उरलेले नंबर्स आपण खाली येऊ. 250 गुणिले 8 गुणिले 6 परत आलेला आहे गुणाकार. या दोघांचा गुणाकार आपण करून घेऊ. 800 8 पंचे 40 4 8 दुणे 16 आणि 16 आणि 4 20.
हा गुणाकार 250 गुणिले 8 केलं, गुणाकाराला 2000 रुपये गुणिले 6 आपण घेतलं जातं. शून्याने कोणत्याही संख्येस गुणल्यास गुणाकार काय येणार आहे? शून्य. 600 0 600 0 600 आणि 6 2 12 म्हणजे 12000 रुपये. 12000 रुपये हे स्वरदाला मिळणार काय आहे? व्याज आहे. म्हणजे 5-6 वर्षानंतर स्वरदाला 12000 रुपये इतकं व्याज मिळेल. आहे का पर्याय इकडे? ऑप्शन नंबर 4 येते सर्वांच्या लक्षात. कसं उदाहरण सोडवतोय आपण? सोडवलेल्या उदाहरणांचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. म्हणजे 2021 साली हा प्रश्न आला होता, आपण या पद्धतीने सोडवला तर आपल्याला लगेच 2 मार्क मिळालेले आहे. आता परत 2017 साली आलेला क्वेश्चन आहे पहा. स्वराने तिकडे स्वरदा होती, आता इकडे स्वरा. स्वराने 10 10 7 दराने रुपये 20,005 वर्षांसाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल? काय काढायचे परत? व्याज. रुपये म्हणजे ही असणार आहे आपली मुद्दल, 10 10 म्हणजे 7 हा आपला असणार आहे दर, आणि किती वर्षांसाठी? इकडे नंबर दिलेला नाहीये पा, की 5 वर्षांसाठी असं म्हटलं नाही. इथं शब्द दिलेला आहे 5, शब्द दिलेला आहे 5, म्हणजे आपण ते शोधायचं आहे की 5 वर्षांसाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल. प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतच. चला आपण आता हा प्रश्न सोडवूया. जे दिलेलं आहे ते आपण अगोदर लिहून घेऊ. जेवढे उदाहरण आपण सोडवणार आहोत तेवढा आपला सराव होईल आणि आपल्याला पटकन उत्तर शोधता येईल. मुद्दल आहे 20000 रुपये, दर आहे 7, कालावधी आहे 5. काय काढा? सरळ व्याज. सांगा मला सरळ व्याजाचं सूत्र. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला त्या सूत्रामध्ये आता किमती टाकायच्या आहेत आपल्याला. आपली मुद्दल आहे 20000 रुपये, दर आहे 7, कालावधी आहे 5 वर्षांचा, डिवायडेड बाय 100. इकडे 2 0 आहेत, या 2 0 ला हे 2 0 कट होतील. नंतर उरलेली संख्या आपण इथे लिहून घेऊ. 200 × 7 × 5. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. पहिल्यांदा या दोघांचा आपण गुणाकार करू. 700 700 700 7 × 14. हा गुणाकार केल्यानंतर अजून आपल्याला 5 ने गुणायचं आहे. 5 5 0 0 5 0 0 5 2 20 ह्याचे आलेले आहेत 2, 5 1 5 आणि 5 आणि 2 झाले 7, म्हणजे 7000 रुपये हे तिला मिळणार काय आहे? व्याज आहे. कुठे 7000 रुपये? ऑप्शन नंबर 3. सोडवले जे एक्झाम्पल सोडवलेलं आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, किंवा तुम्ही ते सोडवायचंय माझ्या बरोबर. ज्या वेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळी आपल्याकडे पेन्सिल आणि एक पेज पाहिजे, की जो गुणाकार आहे ते किंवा जे कच्चं काम आपल्याला करायचंय ते तुम्ही फास्ट करायचंय तिकडे. आता हा प्रश्न पहा किती सोपा आहे. रुपये 500 मुद्दलाचे 10 10 8 दराने 3 वर्षांचे सरळ व्याज किती? ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या सुद्धा अतिशय कमी, म्हणजे 500 रुपये 8 आणि 3 हे दिलेले आहेत, म्हणजे आपलं हे जे आहे ते सोडवायला अतिशय आपल्याला सोपं आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि हे होमवर्क साठी आपण घेऊ एक्झाम्पल. जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके आता पहा,
आता प्रश्न पहा, 2019 ला आलेला हा प्रश्न आहे, नीट वाचा वाचू आपण अगोदर. ऋतुजाने प्रणवला दसा दशे आठ दराने 2500 रुपये 6 महिन्यांसाठी. काय बदल झाला? आता आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष असा कालावधी दिलेला होता. इथे काय झालं? 6 महिन्यांसाठी सरळ व्याजाने दिले. तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज देईल? आता कालावधी कशामध्ये दिलेला आहे? तो कालावधी दिलेला आहे महिन्यांमध्ये. म्हणजे थोडं आता उदाहरण थोडस बदललेलं आहे, त्याची काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली आहे, पण ते अतिशय सोपं आहे. आता आपण समजून घेऊया. म्हणजे आपल्याकडे मुद्दल आहे, दर आहे आणि कालावधी पण आहे, पण तो दिलेला कालावधी कशामध्ये आहे? महिन्यांमध्ये आहे. म्हणून आपण त्याला अधोरेखित करायचं आहे, किंवा ते तो जो बदल आहे तो आपण लक्षात घ्यायचा आहे आणि तो लक्षात घेऊन आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण घाईघाईने महिन्यांचं वाचलंच नाही किंवा त्याला लक्षात घेतलं नाही, आपण डायरेक्ट ते 6 वर्ष घेऊ आणि आपल्याला उत्तर कुठेही पर्यायात नसेल आपण काढलेलं उत्तर. म्हणून आता आपण पाहू जे दिलेलं आहे ते आपण इकडे घेऊ. मध काढायचं, म दिलेलं आहे, म द क हे आपण लिहून घेणार आहोत. काढायचं काय आहे? काय काढा म्हटलेलं आहे? किती व्याज देईल, म्हणजे तो तिला किती व्याज देणार आहे, म्हणजे व्याज आपल्याला काढायचं आहे. आपली मुद्दल आहे 2500, दर दिलेला आहे 8 आणि कालावधी दिलेला आहे 6 महिने. आपण काय म्हटलं होतं की कालावधी हा नेहमी वर्षामध्येच असावा. मग दिला नसेल तर तो आपण त्याला करून घ्यायचा आहे. आता हे जे आहे हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो, कि महिने जे आहे कि 6 महिने म्हणजे किती वर्ष होतात? अर्ध वर्ष किंवा हाफ इयर होत. तसंही आपण त्याला करू शकतो, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे कि महिन्यांमध्ये आला असेल तर त्या महिन्यांचा छेद किती घ्यायचा? 12 घ्यावा, कारण की वर्षाचे महिने किती असतात? 12. म्हणून 6 महिने 6/12 म्हणजेच ते झाले वर्ष, म्हणजे अर्ध वर्ष. किंवा आता सूत्र घेऊ आपण. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला किमती टाकूया. 2500 दर आहे 8. आता इकडे पहा, 6/12 6/12 हा जो आहे तो इथं आपण लिहिणार नाही की 6 अंशस्थानी आहे आणि 12 आपला छेदस्थानी आहे, म्हणून तो आपण त्याला छेदस्थानीच घ्यायचं. अरे आता काहींना प्रश्न पडेल की 12 नेमके लिहावे कुठे? वरती लिहायचे की खाली? वरती न लिहिता आपण ते छेदस्थानी घेतलेले आहे 100 गुणी, म्हणजे 100च्या बरोबर आपण 12 घेतलेले आहे. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आपलं. नेहमीप्रमाणे आपण करणार आहोत, या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. आता इथं जो आहे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे की भाग देताना असा एक नंबर शोधायचा आहे किंवा अशी एक संख्या घ्यायची आहे की त्याने कोणत्याही 2 संख्येला भाग गेला पाहिजे. इथं दिलेले जे 2 संख्या आहेत किंवा 2 नंबर आहेत त्यापैकी कोणत्याही दोघांना, कि हा फ्रॅक्शन मध्ये आपण काय करत असतो की भाग देताना दोघांनाही भाग द्यायचा आहे. म्हणजे पहा आता इथं कशाने कशाला भाग जाईल ते आपण अगोदर शोधतो. 6 आणि 12 आपण भागाकार करूया. 6 × 6 6 × 12 झालं, म्हणजे 2 आणि 6 ने आपण भाग दिलेला आहे. आता परत इकडे छेदस्थानी 2 आहेत आणि इकडे 25 × 8 आहे, ते आपण वाटल्यास खाली लिहून देऊ. आता पा 2 ने कशाला भाग जातोय? 2 ने 25 ला भाग जातोय का पूर्ण? नाही, 2 ने 8 ला भाग जातोय. 2 × 2 = 8 भाग गेला. आता उरले किती? 25 × 4 आणि आपला हा अतिशय सोपा आहे. 25 चोक किती होतात? 25 चोक 100. म्हणजे काय होता प्रश्न आपल्याला? प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज देईल? तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचं किती व्याज देणार आहे? 100 रुपये. पर्याय क्रमांक ए.
समजला का क्वेश्चन? म्हणजे हा जो आहे इकडे महिने दिलं होतं, मग आपल्याला कालावधी हा वर्षामध्येच पाहिजे असतो, म्हणून आपण त्याला वर्षामध्ये कन्वर्ट केलं किंवा त्याचा छेद आपण 12 घेतला. महिन्यांमध्ये दिले असल्या कारणानं महिने हे 12 असतात म्हणून छेद 12. घ्या, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. 2019 साली आलेला हा प्रश्न आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा आता हा पहा, हा पण छान क्वेश्चन आहे, वाचू आपण अगोदर. माझ्याबरोबर तुम्हीही वाचायचं आहे. दीपने 2000 रुपये 4 वर्षांसाठी दशादशे 8 दराने ठेवले व आता इथे दोन व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे. दीपने आणि हे मुद्दल, हा कालावधी, हा दर. व परीने 4000 रुपये 4 वर्षांसाठी दसादसे 4 दराने ठेवले, तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमामधील संबंध काय असेल? आता काय करणार आपण? ही दोन व्यक्ती आहेत, दोघांचंही आपण काय काढणार आहोत अगोदर, की ज्यांना मिळणारी रक्कम म्हणजे त्यांच्या व्याजामध्ये काय फरक असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता त्यांचं जे आहे आपण ते आता सोडवणार आहोत. पहा, दोन भाग करून घेऊ आपण. इथे दिलेलं आहे मदक, सरळ व्याज काढायचं आहे. पहिल्या दीपची आपण अगोदर दीपचं एक्झाम्पल सोडून घेऊ, की दीपने जे दिलेले आहे दीप बद्दल माहिती. मुद्दल आहे 2000 रुपये, दर आहे 8 दराने, कालावधी आहे 4 वर्षांसाठी, सरळ व्याज काढ. आणि इकडे दुसरा कोण दिलेला आहे? परीने. परीच सुद्धा आपण इकडे लिहून घेऊ. म द क काढा सरळ व्याज. परीची किती आहे मुद्दल? 4000 रुपये. दसादसे 4 दराने, दर सुद्धा 4 आहे आणि कालावधी सुद्धा किती आहे? 4 वर्षांसाठी. आता आपण सोडून घेऊ. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. बापा, मुद्दल आहे 2000 रुपये, दर आहे 8, कालावधी आहे 4, डिवायडेड बाय 100. त्या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. 20 × 8 × 4, 800. 8 × 16, या दोघांचा आपण गुणाकार केला, गुणिले 4. 400, 4 × 24, 4×2, 4×1, 4 आणि 5×2, सॉरी 4×2, 6. किती आलं? तिला भेटणार सरळ व्याज किती आलं? 640 रुपये. अजून कुठेही आपला आन्सर आलेला नाही. आताशी आपण दीपच जे आहे दीपला भेटणार व्याज आपण काढलेलं आहे. आता पुढे पाहू, परीला किती व्याज भेटते ते आपण आता आपण काढून घेऊ. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. टाका किमती, 4000 रुपये × 4×4, 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 40×4×4, या दोघांचा गुणाकार करू. 400, 4×16×4, 400, 6×24, 7×2, 4×5×1, 4×2, 6. म्हणजे पहा, दीपला मिळालेलं सरळ व्याज आणि दीपला मिळालेलं सरळ व्याज आणि परीला मिळालेलं सरळ व्याज ह्या दोघांकडे पहा. दोघांनाही मिळालेलं सरळ व्याज कसं आहे आणि आपल्याला काय विचारलंय की दोघांमधील दोघांच्या रकमेमधील सहसंबंध काय आहे. मग
आता पहा याला इला सुद्धा 640 आणि याला सुद्धा 640, मग आता मला सांगा कोणता ऑप्शन बरोबर आहे. आता हे मी इथं सिलेक्ट केलं तर हे रफ होऊन जाईल, म्हणून मी आता आधी तीन पर्याय वाचून घेते आणि नंतर खालच्या पर्यायाकडे जाते. इथं पाहून घ्या तुम्ही, याचा मिळणार सरळ व्याज आहे 640 आणि याचं सुद्धा किती आहे 640, म्हणजे 640 इज इक्वल टू 640 म्हणजे दोघांना समान. मग त्या प्रकारचा पर्याय इकडे आहे का, दीपला परिपेक्षा जास्त आहे का जास्त कमी, नो, दीपला परिपेक्षा कमी नाही, दोघांना समान आहे का दोघांना समान, येस दोघांचंही सारखं आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळालाय का, ते आपल्याला विचारलेलं नाहीये की त्याला किती व्याज भेटलं किंवा तिला किती व्याज भेटलं, या दोघांच्या व्याजामधील आपल्याला विचारलेलं आहे की काय सहसंबंध आहे हे आपण काढलेलं आहे, दोघांना समान. आता पर्याय क्रमांक 4 मी तुम्हाला दाखवते, परीला दीप पेक्षा जास्त, म्हणजे आपलं उत्तर काय होतं, दोघांनाही समान तिकडे सरळ व्याज त्यांचं किंवा व्याज भेटणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता परत एक वर्षाचा क्वेश्चन आलेला आहे पहा, दसा दशे दहा दराने 9000 मुद्दलाचे एक वर्षाचे सरळ व्याज किती. दसा दशे दहा दराने 9000 मुद्दलाचे एक वर्षाचे सरळ व्याज किती, म्हणजे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. म गुणिले द गुणिले क, तुम्ही सुद्धा त्याचं उत्तर काढायचं आहे. मुद्दल किती आपली 9000 रुपये, दर आहे 10, कालावधी इकडे दिलेला आहे फक्त एक वर्ष आणि काढायचं आहे सरळ व्याज. सूत्र लिहून घेऊ, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. सूत्रामध्ये त्या किमती आपल्याला टाकायच्या आहेत, मुद्दल आहे 9000 रुपये, दर आहे आपला 10, कालावधी आहे एक वर्षांचा, डिवायडेड बाय 100. या दोन झिरोला हे दोन झिरो कट होतील, उरलेल्या संख्या खाली घ्या, 90 × 10 × 1. आता 90 ला आपल्या 10 00 10 9 90 आणि 1 जो आहे कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार काय येत असतो, तीच संख्या. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 900 रुपये, कि एका वर्षाचे व्याज असणार आहे 900 रुपये. आहे का पर्याय, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन, हा हा क्वेश्चन जो आहे आता हा महिन्यांमध्ये दिलेला आहे पहा, तर हा क्वेश्चन आपण होमवर्क साठी घेणार आहोत, की महिन्यांमध्ये कालावधी दिलेला आहे म्हणजे तुम्ही काय घेणार आहात, तिकडे कालावधी जो आहे महिन्यांमध्ये दिलेला आहे, इथं मी त्याच्या खाली अंडरलाईन केलेली, म्हणजे आपण आपल्याला याच्यावर फोकस करायचं आहे की काहीतरी बदल झालेला आहे उदाहरणामध्ये. आज झालेली सगळी उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. यानंतरचा भाग आपण पुढील तासामध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.